खासगी रुग्णालयात कोरोनावर उपचार घेणाऱ्या रुग्णांना इन्शुरन्स कंपन्यांचे क्लेम तात्काळ मिळावे तसंच रुग्णांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी कोल्हापूर जिल्हा नागरिक कृती समितीने केली आहे शिष्टमंडळाच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भात निवेदन सादर करण्यात आलं कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील ज्या खाजगी रुग्णालयांमध्ये कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत त्या रुग्णालयांच्या दर्शनी भागात शासनानं निश्चित करून दिलेलं दरपत्रक लावण्यात आलेलं नाही त्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना उपचारासाठी येणाऱ्या खर्चाचा अंदाज येत नाही त्यामुळे सर्वच खासगी रुग्णालयांच्या दर्शनी भागात दरपत्रक लावण्यासंदर्भात सक्ती करावी रुग्णालयात असणाऱ्या औषध दुकानामधूनच औषधं खरेदी करण्याची सक्ती करू नये सर्व रुग्णालयांमध्ये शासकीय दराप्रमाणे बिल आकारणी करून शासकीय ऑडिटरकडून बिलांची तपासणी करूनच रुग्णांच्या उपचाराची बिलं भरून घेण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी जिल्हा शल्य चिकित्सकांकडून रुग्णालयाची दैनंदिन तपासणी करून घेऊन त्याबद्दलचा अहवाल प्रशासनाला सादर करण्यात यावा अशा मागण्या कोल्हापूर शहर आणि जिल्हा कृती समितीनं जिल्हाधिकाऱ्यांकडे केल्यात या मागण्यांसह खासगी रुग्णालयात कोरोनावर उपचार घेतलेल्या रुग्णांना मेडिक्लेम तात्काळ मिळावा यासाठी जिल्हा प्रशासनानं पाठपुरावा करावा अशी प्रमुख मागणीही करण्यात आली आहे कोल्हापूर जिल्हा नागरिक कृती समितीच्या वतीनं या मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलं यावेळी समितीचे अशोक पवार रमेश मोरे भाऊ घोडके राजेश बरक आदी उपस्थित होते।